महाराष्ट्र, या महाराष्ट्राची ओळख 350 वर्षापूर्वी अवघ्या जगाला झाली ती सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी, उंचच उंच कठड्यांनी, कडे कपाऱ्यांनी आणि अभेद्य अशा गडकोटांनी. गेले कित्येक वर्ष सेवेची लाखो उदाहरणं आपण पाहत आलोय, पण 350 वर्षापूर्वी सेवा काय असते याचं जगाच्या पाठीवरचं सर्वात आदर्श उदाहरण या महाराष्ट्राच्या मातीनं पाहिलंय. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला बांधायचं ठरवलं. महाराजांनी हे काम हिरोजी इंदोलकरांवर सोपवलं आणि महाराज मोहिमेवर निघून गेले. त्यावेळी हिरोजी इंदोलकर स्वराज्याचे बांधकाम प्रमुख होते. आताच्या कोणत्याही सिव्हिल इंजिनियरला लाजवेल असं बांधकाम कौशल्य त्यावेळी त्यांच्याकडे होतं. हिरोजींनी बांधकामाला सुरुवात केली जेवढं शक्य होईल तेवढं कौशल्यपणाला लावून स्वराज्याची राजधानी उभी करण्यासाठी ते प्रयत्न करत होते. एक एक काम पूर्ण होत होत, पण त्याच वेळी हिरोजनकडचा पैसा संपला. हिरोजना काही कळेना, काहीही करून पैसा आणावा लागेल, स्वराज्याची राजधानी उभी करावी लागेल. महाराजांनी माझ्यावरती सोपवलेलं काम थांबता कामा नये म्हणून हिरोजींनी स्वतःचा राहता वाडा विकला, शेती विकली, घरदार विकलं, सगळं काही विकून पैसा जमा केला आणि स्वराज्याची राजधानी उभी करायला पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात केली. राणीवसा, बाजारपेठ, जगदीश्वराचं मंदिर, हत्ती तलाव, महादरवाजा, हे सगळं काही हिरोजींनी अवघ्या 2.5 वर्षात बांधून पूर्ण केलं. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती हे बांधकाम पाहायला गेले त्यावेळी हिरोजींचं काम पाहून महाराजांना विलक्षण अभिमान वाटला. हिरोजींचं राजांनी तोंड भरून कौतुक केलं. पुढे 6 जून 1674 साली महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराजांनी हिरोजींना विचारलं, हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधला, बोला हिरोजी, तुम्हाला बक्षीस म्हणून काय हवंय? त्यावेळी हिरोजी बोलतात, काही नको राज. महाराज बोलतात, हिरोजी स्वतःच घरदार विकून राजधानीचा गड तुम्ही बांधला, तुम्हाला बक्षीस म्हणून काहीतरी मागावंच लागेल. राजांच्या या हट्टापायी हिरोजी बोलले, राज तुम्ही जगदीश्वराच्या मंदिराकडे या, मग मी काहीतरी मागणार आहे. त्यानंतर महाराज जगदीश्वराचं दर्शन करण्यासाठी मंदिरात निघाले. त्यावेळी बाहेर हिरोजी हातात एक दगड घेऊन उभे होते. राज एकच मागणं आहे तुमच्याकडं, तुम्ही म्हणाला होता काहीतरी बक्षीस म्हणून माग, हा दगड या पायरीवर लावण्याची अनुमती द्या, त्या दगडावर माझं नाव कोरलंय राज. राजांना आश्चर्य वाटलं, सोने चांदी जमीन जुमला काहीच नाही मागितलं, मागून काय मागितलं तर एका दगडावर नाव कोरण्याची अनुमती. राजांनी विचारलं, हिरोजी असं का? त्यावर हिरोजी बोलतात, राज जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावर असाल तेव्हा तेव्हा जगदीश्वराच्या मंदिरात दर्शनाला याल, जाताना तुमचा पाय या पायरीवर पडेल आणि तुमच्या पायांची पायधूळ या पायरीवर म्हणजे माझ्या नावावर सतत अभिषेक करत राहील. राज एवढं भाग्य फक्त पदरात टाका. बांधवांनो, सेवा काय असते याचं जगाच्या पाठीवरचं सर्वात आदर्श उदाहरण असलेली ही पायरी आजही किल्ले रायगडावरती अस्तित्वात आहे. त्या पायरीवर काही अक्षर कोरलीत, ती अक्षर आहेत स्वराज्याचे त्यावेळचे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदलकरांची. ती अक्षर आम्हाला संदेश देतात, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. हिरोजींसारख्या तमाम निस्वार्थी मावळ्यांच्या त्यागातून हे स्वराज्य उभं राहिलं होतं. हिरोजींच्या या स्वराज्य सेवेला आणि राष्ट्रभक्तीला आमचा मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.